नमस्कार तुमका। आम्ही असा डेट विथ कॅन्डिडेट ह्या कार्यवाळी खातीर परवरी भागात आणि आमच्या वांगडा असा आम आदमी पार्टीचे कॅन्डिडेट चोडणकर सर। सर तुम्ही आता इलेक्शनाक रावले, कित्याक खातीर तुम्ही इलेक्शनाक रावले आणि आम आदमी पार्टी कित्याक तुम्ही चूज केली? कित्याक हांव मरे एक बिझनसमॅन, बारीक बारीक सोशल वर्क करतालो आणि जेव्हा बिझनेसान म्हाका खूपशे प्रॉब्लम्स येताले आणि बेसिकली चड प्रॉब्लम्स म्हणतात ते करप्शना खातीर। जेव्हा आम्ही किती प्रोजेक्ट्स अप्रुवल करताले आणि किती बारीक बसून काम केले, एव्हरीवेअर हांगा करप्शन असा आणि या करप्शना खातीर हांव हातून एंटर झालो। आणि करप्शन इज अ मेन रिझन, आमचे गोवा प्रॉस्पर जायना पळय, आमचो गोव्याचो टॅलंट असा पळय भुरग्याचो, तो करप्शना खातीर हो एक खंय पण जो पावपाक जाय आसलो तो पावना। करप्शन म्हणता पळय तुम्ही ते खंयच्या लेवलाचेर म्हणता तुम्ही, ते ऑफिशियल लेवल की पॉलिटिकल? बोथ लेवल, पॉलिटिकल लेवल करप्शन चड असा आणि ऑफिशियल लेवल करप्शन मातशें कमी असा। कसे करतात करप्शन, म्हणजे किती करतात आणि किती इम्पॅक्ट जातो बिझनेसाचेर? बिझनेसाचेर एक म्हणजे बिझनेस तुझं प्रोसेस डिले जाता। आता समज तुम्ही एक किती फाईल घातल्या क्लिअरिंग, समज एक किती प्रोजेक्ट असा किती असो फॉर दॅट मॅटर, फाल्या कोणाकू समज एक किती सर्टिफिकेट अप्लाय करपाक जाय जाल्यार तुम्ही समज किती ते मागता ते समज दिवना तर तुझं प्रोसेस डिले जाता। जे काम दोन दिसांनी जावपाचे आहे ते कामाक महिने लागतात आणि लोकांक पावटी मारचे पडतात। पण तुम्ही पॉलिटिक्सान रिझन कळलं, म्हणजे आम आदमी पार्टी कित्याक चूज केली? पळय हांव ॲक्च्युली पॉलिटिक्सान येवपाचे माझे प्लॅन नसलेलो, म्हणल्यार जेव्हा हांव मरे दिल्ली वतालो तेव्हा हांव पळयतालो आणि म्हाका बाकीचे माझे फ्रेंड्स जे दिल्ली असा आणि मुंबई असा हे लोक म्हाका अपडेट दिताले की स्पेशली दिल्लीचे लोक ते सांगताले की केजरीवालान कितले बरे काम केले, असे केल्या रोड्स केल्या, फ्लायओव्हर्स केल्या, हॉस्पिटल्स स्पेशली त्यांचे एड्युकेशन सिस्टम आणि हॉस्पिटल्स जे हेल्थकेअर असा इतले इम्प्रूव्ह केल्या। सो हांवें वचून एक दीस पळयले उपरांत हांव इम्प्रेस जालो आणि म्हाका दिसले की हे गोयन असेच असेच गोयन समज केले जाल्यार आमच्या गोवाक बरो बेनिफीट जातलो। म्हणून हांवें एक तेंचे कडेन एक उलोवपाक डायलॉग स्टार्ट केली आणि मागीर जेन्ना हांव हितून इन्वॉल्व जालो तेन्ना म्हाका दिसले की खरेंच हे बरे असा, गव्हर्नन्स बरे चाललेले आहा दिल्लीन, इन्फ्रास्ट्रक्चरूय बरो असा दिल्लीन, हेल्थकेअरूय बरे असा, एड्युकेशन सिस्टमूय बरी असा। म्हाका म्हाका दिसले की ही गोयन येवपाक जाय म्हणून हांव फुडें सरलो हे पॉलिटिक्सान। ओके, तुम्ही जाणा की हांगले एक 10 वर्सां एक इंडिपेंडंट MLA आशिल्ले, तेंच्यांनी किती डेव्हलपमेंट केल्या आणि तुमकां अशें दिसता खंयची कामां जी परवरी खातीर जावंकूच ना आणि जावपाक जाय आशिल्ली ती खरी? पळय एक म्हणटा तो वॉटर प्रॉब्लम सगळ्यांक खबर आहा, परवरीन इतले वॉटर प्रॉब्लम्स आसा, अजून पर्यंत लोकांक उदक मेळना, एक वर दोन वर उदक येता एक दीस येना, लोक सगळे हांगा टँकराचे उदक वापरून दीस काडटा आणि ते खूप कॉस्टली पडटा आणि हांगा टँकर आणि बाकीचे माफिया लोक म्हणतात टँकर माफिया असा, दॅट इज अ फॅक्ट। आम्ही बसून पळयले हांगा टँकर माफिया बाकीचे जे PWD वॉटर सप्लाय असा यांचे सगळे मिलीजुली बघत असा ही। ओके, सो फाटले आता जो आमदार आहा तो आता BJP गेला, पार्टी चेंज पार्टीन गेला, एका सो तुमकां कितले डिफिकल्ट जातले काय इजी जातले? पयली इंडिपेंडंट आसताना इजी जातले ना हे आनी इजी जातले, कित्याक जे तो आता पार्टीन गेला BJP पार्टीन, BJP ताका कोण सपोर्ट करना, जे BJP कार्यकर्ता असा ते खूपशे कार्यकर्ता फुटलेले असा आणि हे ताका डिफिकल्ट जातले आता आणि आमकां ताणें बरे इजी काम करून दिल्ले असा BJP जॉईन करून। हय ओके सर, आणि एक क्वेश्चन, तुमचं किती विजन असा परवरी खातीर? पळय फर्स्ट म्हणल्यार आता हांगा तुम्ही पळया ही आता परवरीचो मेन आमदाराचे ऑफिस हांगाच असा लागींच असा पळय, हे पळया ही गार्बेज हा, आता आम्ही मुद्दाम काय येऊ ना हांगा, कोइन्सिडन्सली हांगच्यान स्टार्ट केल्ले, आता ही पळय हांगा गार्बेज असा आणि हो इतलो बरो एरिया असा पळय, कांयच मेंटेनन्स ना पळय हाका, इवन तो पार्क असा पळय, पार्काच्या भायर पळय कांयच मेंटेनन्स ना पळय हा। सो आमी का मुद्दाम येऊन हांगा कोइन्सिडन्टली पावले, आता हांगच्यान आमी स्टार्ट करताले पळय, हांगा ही एरिया पळय आता किती असा ती, हे परवरी ॲक्च्युली हार्ट ऑफ परवरी, हे जंक्शन हे आणि पळय किती हांगा कांयच मेंटेनन्स ना, गार्बेज बीन पळय खंय उडयला पळय, गार्बेज बीन रस्त्यार आसपाक जाय, गार्बेज बीन खंय असा पळय तुम्हीच पळया गार्बेज बीन खंय आहात। सो दीस इज वॉट इज हॅपनिंग आणि तुम्ही म्हणता आमदारान किती डेव्हलपमेंट केले का म्हणून, आमदारान डेव्हलपमेंट क्रेडीट केन्ना मेळटा, जेन्ना तू प्रपोज करता किती, तू एक प्रपोजल दिता गव्हर्नमेंटाक, तो प्रपोजल तू गव्हर्नमेंटा कडेन पास करून हाडटा आणि ते काम कंप्लीट करता जाल्यार तुका क्रेडीट घेवपाक मेळटा। हांगा मॅक्झिमम जी कामां आतां कंप्लीट जाल्या ही 10 वर्सां आदी जी प्रपोज जाल्ली ती कामां कंप्लीट जाल्या। ओके आणि हाली हे 2.5 वर्सां जे आमदारान प्रपोज केल्ली ती कामां अजून कंप्लीट जावना, आमदार जस्टिफिकेशन दिता तो म्हणटा आपूण जेन्ना सरकारान आसलेले तेन्ना आपूण प्रपोज केला आणि जेन्ना तो सरकारांतल्यान भायर सरलो ती कामां पेंडींग उरली। आमदाराक समज खरें ती कामां कंप्लीट करून घेवपाक जाय आशिल्ली जाल्यार तेणें गव्हर्मेंटान रावपाचो, तेजे फक्त मंत्रीपद काडलेले, ताका गव्हर्मेंटान भायर सर म्हणून सांगूं नाशिल्ले, CMान तेजे फक्त मंत्रीपद काडलेले, तेणें रावपाची आणि ताका खरेंच समज कामां कंप्लीट करून घेवपाक जाय आशिल्ली जाल्यार तेणें करून कंप्लीट करून घेवपाची। आमी 7.5 वर्सां आतां रिवर्स आसा, परवरीन 10 वर्सां आमदार आसलेलो 2.5 वर्सां काम जाल्या आणि ती काम कंप्लीट जावना, इन प्रोसेस आसा। सो आमी परवरका आतां 7.5 वर्सां रिवर्स आसा,
म्हणल्यार 10 वर्सां पयलीं कितें आसलेलें तशेंच आसा, कांयच ना. ताज्या पयलीं कितें प्रपोज केल्ली जी नार्वेकर, दयानंद नार्वेकर आशिल्लो, अल्डोना कॉन्स्टिट्युशन आसलेली, तेन्ना तेणें कितें कितें कामां प्रपोज केल्लीं, तीं कामां थोडीं लास्ट 5-6 वर्सांक कंप्लीट जाल्या. क्रेडीट घेतना आपूण केल्या म्हणटात? क्रेडीट घेतना ऑफकोर्स तो आपूण घेता न्ही, इनॉग्रेशन तो करता न्ही, काम कंप्लीट जाली वचून इनॉग्रेशन तो करता, सो क्रेडीट तो आपूण घेता. तुमचो कितें मॅनिफेस्टो आसलो परवरी खातीर? पळय, फस्ट म्हणल्यार आमकां परवरीन एक बेजीक हेल्थ केअर जाय. पयलीं अल्डोना एक हेल्थ केअर आशिल्लें, आतां परवरीन एक एक आसा, नांवाचें आसा. आं, थंय तुका कांयच व्हडलेशें इन्फ्रास्ट्रक्चर ना. सो एक बेजीक पयलीं म्हणल्यार एक हेल्थ केअर आसा, जो कोवीड टायमाचेर लोकांनी इतले लोक सफर जाल्या. आं, सो एक बेजीक परवरीन आतां 26,000 वोटर्स आसा, म्हणल्यार परवरी खातीर एक बेजीक हेल्थ केअर एक जाय. सेकेंड एड्युकेशन जाय, एड्युकेशनान मातशें बदल जावपाक जाय. जशें आमी दिल्लीन केल्या, एंटरप्रेनरशीप स्किल्स हाडल्या, तशी सेम एंटरप्रेनरशीप स्किल्स आमचे स्कुल्सान आनी हायर सेकेंडरीन येवपाक जाय. सो एक जेन्ना एक स्टुडंट पासआउट जाता तो वीथ सम स्किल जाता, सो ही कॅन, तो आपल्या स्वता खातीर कितें करपाक शकता. सो तुमी स्कील ट्रेनिंग सेंटर बीन करता? ऑफकोर्स, दॅट वील बी आवर मेन फोकस. स्कील ट्रेनिंग सेंटर स्कुलान स्कील एंटरप्रेनरशीप स्कील डेवलपमेंट वील बी द मेन फोकस इन एड्युकेशन. उदका खातीर कितें प्लॅन? उदकाचो इश्यू सॉल्व करता. उदकाचो म्हणल्यार आतां हांगा खूब फिल्ड्स आसा पळय, खूब शेत आसा, खूब लो लायिंग एरियाज आसा, तुका हांगा वॉटर हार्वेस्टींग करपाक भरपूर स्कोप आसा. आं, पयलीं कितें आसतले, लोक एक गांवान वॉटर हार्वेस्टींग आसतालें, एक पॉन्ड टायप आसतालें. सो हांगा समज पॉन्ड्स केली, उदक समज स्टोर केलें, हांगा ग्रावंड लेवल उदकाचो रेस जातलो. ग्रावंड लेवल रेस समज जालो जाल्यार तूं खंय वेल्स कर, खंय बोरवेल्स कर, तें उदक पंप कर. आं, आनी तूं तितली एरिया तुका सेल्फ सफिशियंट करपाक मेळटा. तुका PWDचेर डिपेंड जावपाची गरज ना. पळय, हांव टॅक्निकल पर्सन, हांव इंजिनियरींग केल्या, सो म्हाका खबर आसा ग्रावंड लेवल कसो वाडटा तो. हांव वॉटर हार्वेस्टींग केलो, ऑटोमॅटीक ग्रावंड लेवल वाडटा. ग्रावंड लेवल समज वाडलो, थंय समज तुवें बोरवेल केले वा थंय व्हडली बांय केली, जाल्यार तितले एरियाक उदक पावता. सेम न्ही, आतां जे हांगा टँकर भरता पळय, ते सेम ग्रावंड लेवलूच उदक यूज करता, व्हडली व्हडली बांय मारता, टँकर्स भरता आनी सप्लाय करता. सेम लोकांनी करपाक मेळटा. एक एक पंचायतीन समज असले दादा 15-15 समज केले, सेल्फ सफिशियंट जातलो गांव. ओके, आनी आनी म्हाका एक सांग, प्रत्येक फावटी हांगाचो आमदार कितें म्हणटा की तो ऑपोजिशन आसलो म्हणून तेजी काम जावंक ना म्हणून. खरी गरजूच आसता कितें ऑपोजिशनान रावलो म्हणजे काम जायना अशें कितें आसता खरें का आमदारान ती झगडोन करून घेवप आसता? पळय, एक्चुली ऑपोजिशन ताका कोणें आमी राव म्हूण सांगूना, ताका निवडून दिल्लो, ताका मंत्रीपदूय मेळ्ळें, ताजें मंत्रीपद काडलें म्हणून तो भायर सरलो. ताका जाय जाल्यार तेणें BJP गोवर्मेंटा बरोबर रावपाक शकतालो तो. ताका सांगूना की गोवर्मेंटांतल्यान वच म्हूण ताका सांगूना, तो स्वता जावन भायर सरला. ताका समज खरेंच डॅवलपमेंटाची जाय आशिल्ली, सोशल डॅवलपमेंट, परवरचो डॅवलपमेंट आनी परवरकाराचो डॅवलपमेंट तेणें रावन करून घेवपाक जाय आशिल्लें. आतां सेल्फ डॅवलपमेंट समज ताका जायो जाल्यार तेणें मागीर हांगा थंय उडी मारची पडटा मागीर सेल्फ डॅवलपमेंटाक. तुमकां दिसता तेणें आपलो सेल्फ डॅवलपमेंट कितें केला? ऑफकोर्स न्ही, सगळ्यांक खबर आसा न्ही. आतां हांवें कितें सांगपाक जाय, सगळ्यांक कितें कितें अशें कळटा न्ही. पयल्यार तुमकां आतां कळटा न्ही कशें पयशे कशें कितें चालू आसा, इलेक्शनाक कशें मोडटा, इलेक्शनाक कशें इलेक्शन चालू आसा. आयज लोक भिता मरे हांगा येवपाक, तेज्या अगेन्स्ट लोक भोंवपाक, लोक इतले आयज हांगा दहशत आसा, लोक भायर सरपाक सोदना. तुमकां कितें आसा सायलंट वोटर आसा पळय, ती तुमकां एडवायज? हय, सायलंट वोटर आमचे मेन वोटर्स आसा पळय, अरावंड 80% वोटर्स वील बी सायलंट वोटर्स. आनी एक अशें एलिगेशन जाता आपाचेर की तुमी सेक्युलर रोड डिवायड करता बीन म्हणून, अशें बाकीचे पॉलिटिकल पार्टीज एलिगेशन्स करता. अशें आतां काँग्रेस सारकी पार्टी म्हणटा की तुमी सेक्युलर वोट डिवायड करता, तांच्या खातीर सेक्युलर वोट म्हणजे मायनॉरिटी वोट. ना, आमी मायनॉरिटी वोट, आमी वोट बँक पॉलिटिक्स अजून खेळूकूच ना. ओके, सो हांव जाल्यार तितून बिलीव करना की आमी वोट्स डिवायड करता म्हणून. परवरी मतदारसंघान जॉब इश्यू आसतलो? सद्याक खूब जॉब इश्यूज आसा परवरी. आमचे जेन्ना ऑफीस स्टार्ट केले आमी इनिशियली, तेन्ना खूब भुरगे आयले, लेडीजूय आयली जॉब जाय म्हणून, आनी आमी ऑलमोस्ट 60-65 लोकांक जॉब प्रोवायडूय केले. गव्हर्मेंट जॉब्स न्ही म्हणल्यार प्रायवेट जॉब्स. हय, अशे खुबशे जॉब्स अवेलेबल आसा. समज कॉर्डिनेशन जाले आनी आमदाराचे समज वील आसा करपाक हेल्प लोकांक, जाल्यार भरपूरशीं कामां करपाक शकता आमदार. भुरग्यांक जॉब मेळूंक ना तुमी म्हणटा फाटल्या 10 वर्स? ना, गव्हर्मेंट जॉब्स कोणाक मेळूंक ना न्ही, हार्डली 4-5 जणांक गव्हर्मेंट जॉब्स मेळ्या. ओके, आतां एक पळोवंक गेले जाल्यार खुबशे पॉलिटिकल पार्टीज आयल्या, काँग्रेस आयल्या, बाकीचे पार्टीज आयल्या. सो आनी लोकांनी आपाक कित्याक वोट करचे, म्हणजे तुमकां कित्याक वोट करचे? सी, मेन लोक वोट करता कँडिडेटाक, कँडिडेट पळोवन लोक वोट मारता. पार्टी ओके, लोक कन्सिडर करता वोट करता आसतना, पार्टी कन्सिडर करता, बट 80% लोक कँडिडेट पळोवन वोट मारता. आतां फॉर एग्जाम्पल BJP चो जो आमदार आमचो उडकी मारून गेला रोहन गांवटे, एक्स आमदार, तो BJPन आसा.
टीएमसीन आमचो आसा संदीप हजरकार एक सरपंच. हे पयलीं दोगांय एकूच आशिल्ले. जितले स्कॅम्स केल्या तेच म्हणटा हांव म्हणना. संदीप म्हणटा की रोहनान स्कॅम केल्या आनी रोहन म्हणटा संदीपान स्कॅम केल्या. आनी संदीपान स्कॅम केल्या ते खबर आसा. तो आठ आठ दिसा उपरांत तो परवरी पुलीस स्टेशनार वचून बसून येता. आं तो इतले स्कॅम्स केल्या ते रोहनाक खबर आहा. तेंचे दोगूय पयलीं एकूच आशिल्ले. आं दोगांयकूय एकामेकाचे खबर आहा. दोगांय एकामेकाक आतां बदनाम करतात. सो सगळे लोकांक खबर आहा कोणाक वोट मारपाक जाय आनी कोणाक वोट करपाचे ना ते. आनी बाकीचे जे दोन दुसरे कँडिडेट आसा दोज आर नॉट इन कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कोणाच्या मदीं आहा म्हणटा तुम्ही? कॉम्पिटिशन आतां फक्त बीजेपी आनी आपाच्या मदींच आसा. ओके सर एक लास्ट क्वेश्चन करा. तुमकां रिस्पॉन्स कसो मेळटा? रिस्पॉन्स सारको बरो रिस्पॉन्स मेळटा आमकां. आमी पासून एक्सपेक्ट करूं नाशिल्ले इतलो असो रिस्पॉन्स मेळटलो म्हणून. आनी हे रिस्पॉन्स बरो मेळटा म्हणून तेच आमकां एनकरेजमेंट. तेजेरूच आतां आमचे भुरगे इतले भुरगे आमकां जुळ्ळ्या इतले लोक आमचे बरोबर येयल्या फक्त रिस्पॉन्सा खातीर. आनी रिस्पॉन्स डे टू डे इम्प्रूव जायत आसा. ओके सर तुमी आमकां टायम दिल्या बद्दल देव बरें करून थँक्यू. थँक्यू.